डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहणाऱ्या भारताचे खरे रूप तुम्हाला ग्रामीण भागातच बघायला मिळते. अनेक गाव खेड्यात विकास झालाच नाही तर नुसते विकासाचे मार्केटिंग सुरू असल्याचे चित्र आहे. तर असाच एका गावचा ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूया. मूर्तिजापूर तालुक्यातील असलेल्या भटोरे गावातील समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. या गावातील रस्ते, पाण्याची व्यवस्था, त्याचबरोबर गावातील सांडपाणी व्यवस्था अशा अनेक समस्या असल्याने गावात रोगराईचे प्रमाण वाढणार हे नक्कीच. लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या वेळेस फक्त आश्वासन देतात, त्या व्यतिरिक्त काहीही नाही. दर 5 वर्षांनी निवडणूक जवळ आली की उद्घाटन भूमिपूजनाचा समारंभ हा त्यांचा कार्यक्रम ठरलेला असतो व गावकऱ्यांनी प्रश्न विचारला तर लोकप्रतिनिधीकडे उत्तर नसल्याने धावपळ होते. अशा परिस्थितीवर लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या वेळेपर्यंत झोपा करतात की काय असा गावकऱ्यांनी आरोप केला आहे. भटोरे गावातून लोकप्रतिनिधी उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम पार पाडून गेले व येत्या काही दिवसात रस्ते, नाल्या, पाण्याचे सर्व मूलभूत गरजा सोडवू असे आश्वासन देण्यात आले. पण परिस्थिती या उलटच. निलेशदादा ठोकळ यांच्या मार्गदर्शनामध्ये राहुलदादा डिके यांनी गावातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या व काही शेतकऱ्यांनी स्वतः रस्त्याजवळ जाऊन वास्तविकता लक्षात आणून दिली. त्यावर येत्या काही दिवसात प्रहार केला जाईल व समस्या निकाली काढू असे आश्वासन राहुल डिके यांनी दिले. यावेळी संतोष इंगोले, विवेक बांबल, अक्षय कावरे, सागर कुंडकर, विवेक जगताप, पुरुषोत्तम ठोकळ, अमोल वानखडे, राहुल थेटे व गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. रस्ता जो आहे एवढा रस्ता नेऊन राहिला, इकडे रोड नाही, काही नाही, झेंडाबंधन होते. हा रोड अर्धात येलाय आणि इथं झेंडाबंधन होते. मुलं येतात शाळेचे तरी हा इथं राहिले, उभं राहिले, जागा नाही राहत मुलांना. तरी आमदाराला हात जुळून विनंती आहे की त्यांनी एक वेळा तरी गावात आमच्या चक्कर मारून. या रोडले कमीत कमी 35 वर्षाचा कार्यकाळ गेलेला आहे तरी हा आमचा रोड झालेला नाही. इथपर्यंत हा रोड आणून टाकलेला आहे. मी गावच्या ग्रामपंचायतने याच्यात दोषी ठरवतो, जिल्हा परिषद सदस्यालाही दोषी ठरवतो, पंचायत समिती सदस्यालाही दोषी ठरवतो आणि आमचे लोकप्रिय आमदार यांना सुद्धा मी दोषी ठरवतो. यांनी आमच्या गावकडे काही एक लक्ष दिलेलं नाही. नेहरा सुळाचं राजकारण करत आहे. हे जर सुळाचं राजकारण करत गेलो तर आम्ही आजपर्यंत भाजपचेच लोक आहोत, भाजपनेच शिक्के मारत आतापर्यंत आलेला नेच्या पुढे मानणार आपण. आता आम्ही या ठिकाणी विचार करू, येणारी निवडणुकीचा विचार करूनच समोरचं काहीतरी आम्हाला काहीतरी गावचं करायचं आहे. या लोकप्रतिनिधींनी आता तरी या गावकडे थोडं लक्ष द्यावं. सुळाचं राजकारण हे बाजूला ठेवून सबका साथ सबका विकास जे ह्या मोदीचा मंत्र आहे, या मोदीच्या मंत्रानुसार जर तुम्ही चालले तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. अन्यथा आम्हाला दुसरा पर्याय पकडा लागेल. आणि आम्ही आमचा कोणावर रोष नाही. आम्ही कोणाचंही नाव न घेता बा लोकप्रतिनिधींनी जर थोडाफार या गावाचा विचार केला तर आम्ही त्यांचं स्वागत करू. आज तुम्ही परिस्थिती पाहून आणि काय परिस्थिती आहे, किती वर्षापासून इथं काय कंडिशन आहे, नाल्या पहा, गावची परिस्थिती पहा, रोड पहा, इथपर्यंत रोड आणून चाललं आणि इथं आम्ही आदिवासी लोक आहोत. गावचे दोन भाग इथं पळून आले. तुमच्या आम्हाला कोणतीही गरज नसताना काही नसताना हे लोक असे बोलून आलेले आहेत. या बोलण्याकडे आम्ही दुर्लक्ष केलं आतापर्यंत. कारण गाव आहे, गाव हे गाव असते. आमचे काही जे ज्येष्ठ लोक असतील, मातृतुल्य, पितृतुल्य हे जे लोक आहेत आमचे, या लोकांच्या पाठीशी आम्ही आहोत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे काम करून आलो. आम्ही कोणाचीही शिविगार केलेली नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. पण लोकप्रतिनिधींनी आता तरी थोडं या गावाला